तुमच्याकडे मोठी पार्टी आहे का? अच्छा, व्हेज फ्राईड राईस ची रेसिपी स्पाइस बॉक्स वर परफेक्ट आहे मेन डिश साठी. आपण फ्राईड राईस वेगवेगळ्या तऱ्हेने बनवू शकतो, वेगवेगळे मसाले आणि वेगवेगळ्या भाज्या त्याच्यामध्ये घालून. पण माझी आवडती आहे फ्राईड राईस ची ही साधी रेसिपी, ज्यात आपण वापरू भात, भाज्या आणि काही बेसिक मसाले. माझ्या घरच्या पार्टीसाठी सुद्धा मी हीच रेसिपी बनवली होती, जी सगळ्यांना खूप आवडली आणि खूप टेस्टी झाली होती. यासाठी आपल्याला लागणार आहे भात, चिरलेली फरसबी, हिरवे वाटाणे, ढोबळी मिरची, गाजर, स्लाइस केलेले मशरूम्स, पातीचा कांदा, चिरलेला टोमॅटो, मीठ, सोया सॉस, भाजलेले बदाम आणि अक्रोड. एका पॅनमध्ये तेल घेऊया आणि ते गरम होऊ देऊया. यात घालूया चिरलेला टोमॅटो, हा जरा परतून घेऊया. एकदा टोमॅटो छान परतून झाला, यात घालूया कापलेले मशरूम्स, हे परतून घेऊया 3 ते 4 मिनिटांसाठी. मोठ्या आचेवरच ठेवूया. मशरूम्स पाणी सोडेपर्यंत शिजवायचे आहेत. एकदा मशरूम शिजून आले की आपण आपल्या बाकीच्या भाज्या घालूया. सर्वात आधी गाजर, फरसबी, ढोबळी मिरची आणि परतून घेऊया मोठ्या आचेवर. तुम्ही आपल्या आवडीच्या भाज्या घालू शकता या रेसिपीमध्ये. घालूया हिरवे वाटाणे, परतून घेऊया सगळ्या भाज्या शिजेपर्यंत. एकदा भाज्या शिजून झाल्या की आपण सोया सॉस घालूया, मीठ, हे छान मिक्स करून घेऊया. एकदा हे छान मिक्स झालं की आपण भात घालूया. भात थंड करून घ्यायचा आहे 2-3 तासांसाठी. आपला भात या मिक्सचरमध्ये घालायच्या अगोदर छान मिक्स करून घेऊया, चव बघूया. हे आता तयार झालेलं आहे. आता आपण बदाम घालूया, अखरोट, हे गार्निश करूया पातीच्या कांद्याने. या रेसिपीमध्ये आपण चुकूच शकत नाही. आपल्याला जर हा राईस तिखट हवा असेल तर आपण यात बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालू शकतो. व्हेजिटेबल फ्राईड राईस तुमच्या पार्टीसाठी तयार आहे. तुम्ही जर नॉन व्हेजिटेरियन असाल तुम्ही यामध्ये घालू शकता थोडं चिकन, स्क्रॅम्बल्ड एग्स किंवा कोलंबी सुद्धा. हे फ्राईड राईस नुसतंच खाण्यासाठी थोडंसं ड्राय होतं, तर हे खा शेजवान सॉस, चिली पनीर, मंचुरियन किंवा ग्रेव्ही बरोबर. मी सहसा चॉपसुई किंवा मंचुरियन बनवते माझ्याकडे पार्टी असली तर. इनफॅक्ट तुम्ही लहान मुलांच्या किंवा मोठ्यांच्या डब्यासाठी बनवू शकता, त्यांना हे नक्कीच आवडेल.